अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता, अगोदर आचारसंहिता नाही आहे, अगोदर आंदोलन 5 महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही दादा, तेच निवडणुका घेणार, कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे, ते निवडणुका घेणार नाही. अगं बाबा तुम्ही पुढचे नाही आपले हे बसत नाही मी कुठं, हे त्याचा अर्थ वेगळा आहे. आपण सामान्य घरातून आलेलो आहे, सामान्य लोकांसाठी काम करायचं, श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांचे लेकरात येतात कल्याणावर, परंतु समाजानं तो रूल पाडलेला, त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची. त्या नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्यानंतर ही आमची सामाजिक खुर्ची, ती नको दादा आम्हाला. त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साथ देत नाही हे समाजाला माहिती आहे, सगळ्या डॉक्टरांना पण माहिती आहे, तर एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही, फक्त एवढ्याच वेळेस चाललो. समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय, पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे, परंतु त्यांच्याच लेकरासाठी मी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आम्हाला उपोषण करू नये. मी मात्र एवढे वेळेस करणार आहे समाजाच्याच लेकरासाठी. आता किती दिवस कसं काय चालू, 57 लाख नोंदी सापडल्यात, परिवाराला जरी 5-5 बी दिले, 100-100 सापडायला लागले एका नोंदीवर. मराठा युवकांना काय सांगू, तेच सांगायलो ना, जर जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठा आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची आधी सूचना निघाले राजपत्रित, त्याची आता कायद्यात रूपांतर होणार आहे, अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे. फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना, आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा. मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका, जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमचे वाटोळ करायची इच्छा नाही, तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे, बघूयात काय करते ते नसतं. आहेच 10 तारखेला बसलेलो बरोबर आणि मेले घेत होतो मनावर पहिले, मला लई कळत नाही, मी ग्रामीण भागातला आहे ना, तीन काही लिहिलं मला वाटत दिवस काही का, मला एका परवा दिवशी हजाराने फोन आले मराठी, ते म्हणले असल्याकडे काय देणं देत तुम्ही, यांना उद्योगच आहे म्हणे पहिल्यापासून, हे सोशल मीडियावर येणार आहेत का, यांच्याकडे देण देऊ नका, आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं हे कोणाची आहेत काय आहेत, हे 4 दिवसात गप्प बसले आणि आम्ही मागं लागतो म्हणे, हे तर असणारच ना त्यांचं, तर पुढं म्हणतो आमचा विषय चाललाय, आमचे 43 जण आहेत जास्त नाही, तर करोडो एकीकडे 43 जण एकीकडे, ते बी आत्ता आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही, कारण त्यांना काही सुपारी दिली असं, ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले, खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे, उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका, जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल, तुमचा पेपर टीव्हील नावाला असेल तर नका येऊ देऊ, परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका, एक ताकदीने आपण सगळेजण लढू, जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लढा. कोणते आल्यात, कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडत आहेत की हा कायदा आल्या, काही अडचण नाही आहे, ते करणार येते मराठ्यांना माहिती आहे, परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती आहे की जेवढे आपले अभ्यासक आहेत, जे वकील बांधव आहेत, यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा हा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या, आपणही मराठा समाजाला ताकदीनं तिकडं निवेदन सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या, ही मराठा समाजाला माझी विनंती आहे, कारण त्यांचे तर येणार आहेत, ते तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे असं करायची गरजच नाही, परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू, तिथं आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपले जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे, आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा, कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने बोलतो हे मराठा समाजही बघणार. नोंदी जुन्याच आहेत ना, तवाच तर नवीन सापडतात ना, जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात, जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना, जुना एखाद्याला जमीनच नाही, नुसतं तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 मास जो सापडला आपल्या आजाकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन, तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत नव्यानं सापडल्या. मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या, कारण मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा, कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे. आणि जो तो आपण मुद्दा म्हणलात की केशेचा, सरकारनं तसं लिखित दिले आंतरवाडीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ, बघूयात प्रक्रिया कधी सुरू करतात ना, 10 तारखेला आमरण उपोषण सुरू होते, मग ते गप्प बसत नाही ना,
बसल्यावर मी काय बोला, मी बोलतच नाही. ते बावचाळ्या कोकडं बोलत मग मला नाही निघत, कारण मी वाटतच नाही कोणाचं विनाकारण. कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 महिन्यातल्याकडून बघा, एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही, त्याला मात्र सुट्टी नाही. कारण तो गोरगरिबाचा ओबीसीचा नाही, मराठ्यांचा नाही, ते कोणाचंच नाही.